आणि आता बातमी टोल संदर्भातली महत्त्वाची बातमी. टोल मुक्तीबद्दल मुख्यमंत्री सकारात्मक आहेत असं मोठं विधान राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केलंय. टोल संदर्भात उद्या राज ठाकरेंच्या घरी एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे, MSRDC अधिकारी राधेश्याम मोपलवार उपस्थित असतील. त्यानंतर सकाळी 10 वाजता राज ठाकरे टोल संदर्भात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडतील. MH04 गाड्यांना अर्थात ठाण्याच्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरू आहे. याच संदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं मोठं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना दिल्याचं समजतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली त्यानंतर बोलत होते. या भेटीत दोघांमध्ये टोल मुक्ती संदर्भात चर्चा झाली. खाली बस मजा है. मी तुम्हाला फक्त आता एकच वाक्य सांगणार आहे. आता मुख्यमंत्री त्याचबरोबर त्यांच्याबरोबरचे सर्व अधिकारी त्याच्यानंतर संबंधित मंत्री यांची आत्ता आमची सविस्तर चर्चा झाली. परंतु या चर्चेनंतर त्याच्या निर्णयाप्रत येणं याच्यासाठीची म्हणून उद्या सकाळी बैठक लागलेली आहे माझ्या घरी 8 वाजता. ती बैठक झाल्यानंतर काय निर्णय होतो हे मी तुम्हाला उद्या 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगेन. तर राज ठाकरेंनी टोल संदर्भात काही सवाल उपस्थित केले. तुम्हाला टोल भरताना काय प्रश्न आहेत ते देखील पाहूयात. मात्र त्याआधी काय नेमकं म्हटलेलं आहे ते जाणून घेऊ. MH04 गाड्यांना टोल माफीचा विचार सुरू आहे. ठाण्याच्या गाड्यांना टोल मुक्ती मिळणार आहे. बैठक घेऊन लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंचे राज ठाकरेंना असं आश्वासन आहे. 15 दिवस टोल नाक्यावर MSRDC कडून व्हिडिओग्राफी करण्यात येईल. MH04 गाड्या किती याचा आढावा घेतला जाणार. इतर टोल नाक्यांवरच्या सोयीसुविधांचा आढावा घेतला जाणार. राज ठाकरेंनी टोलबद्दल सवालही काही उपस्थित केलेत. तुम्हा आम्हाला दररोज टोल भरताना पडणारे ते प्रश्न आहेत, बघूया. मुंबईत शिरतानाचे 5 टोल नाके कशासाठी? टोल नाक्याचा तपशील जाहीर का केला जात नाही? ट्रॅफिक जाममुळे प्रवासाला वेळ लागतो, मग टोल का भरायचा? टोल द्यायचा त्या बदल्यात सुविधा नाहीत, मग टोल का भरायचा? दरम्यान राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते. टोलबद्दलच्या बैठकीनंतर राज आणि मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड अर्धा तास बैठक झाली. यामध्ये दोघांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या रणनीतीबद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळते. विकासाचा ध्यास म्हणजे